अगदी मस्त उत्तर होतं. पाश्चात्य देशात भारतीय शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या मते काय? पुन्हा एकदा प्रश्न विचारा. पाश्चात्य देशात भारतीय शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या मते काय? उत्तम आहे, उत्तम आहे. त्याचं कारण असं की अनेक वर्षापूर्वींपासूनच आपले जे दिग्गज आहेत, अली अकबर खान साहेब असतील, रविशंकरजी असतील, विलायत खान साहेब असतील, प्राणनाथ असतील, हे सगळी लोक इथे येऊन त्यांनी संगीताच्या प्रबोधनाचं काम खूप चांगल्या पद्धतीनं केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की एक पाश्चात्य देशांची आपल्या तुलनेमध्ये संस्कृती किंवा आपण जेव्हा गोल्डन इरामध्ये होतो तेव्हा हे सगळे आईस एज वगैरे मध्ये होते, त्यामुळे आपल्याकडे जितकी मोठा वारसा आहे तितका पाश्चात्य देशाला वारसा नाहीये. त्यामुळे जनरलीच हेरिटेज आणि कल्चर या गोष्टींबद्दल पश्चिम मध्ये खूप अक्रूप असतो आणि आपलं संगीत कुठेतरी अध्यात्माशी एक सांधण साधणार आहे, त्यामुळे त्याच्याकडे विशेष लोकांचं लक्ष असतं आणि खूप छान पद्धतीनं त्याला इथे प्रतिसाद देतात. सर, तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी तुम्ही मिळवलेली आहे, तर त्यामुळे आता आम्ही भावी इंजिनियर असल्यामुळे मी तुम्हाला एक इंजिनिअरिंग मधला प्रश्न विचारू इच्छितो. इंजिनिअरिंगचा अभ्यास व रियाज या दोन्ही गोष्टी करताना तुम्ही वेळेचं नियोजन कसं साधायचं? झोपायचो का मी थोडं? प्रिपरेशन लिफ्ट पर्यंत वेळ मिळायचा आणि गाण्याला नंतर थोडा कमी व्हायचा. जोक्स अपार्ट, मला असं वाटतं ना की ऑफकोर्स दोन्ही गोष्टी या मोठ्या पर्वतांसारख्या आहेत, पण ते खूप एकमेकांशी मला असं वाटतं की कॉम्प्लिमेंटरी आहेत. कारण म्हणजे मला जेव्हा इंजिनिअरिंगचा अभ्यास करून खूप थकायला व्हायचं तेव्हा गाणं गायल्यानंतर मी फ्रेश व्हायचो आणि त्यातनं जास्त ऊर्जा मिळायची, जास्त एनर्जी मिळायची आणि मग मी अभ्यास जास्ती चांगला करू शकायचो. किंवा अभ्यासातनं मला सुट्टी मिळाल्यामुळे माझ्या गाण्यामध्ये जो एक काय म्हणतात त्याला, त्याच्याबद्दल अप्रूप वाटणं असतं किंवा त्याच्यामध्ये एक एनर्जीचा फ्लो असतो, खूप मनापासून गाणं असतं, उत्कटपणे गाणं असेल, त्या गोष्टी ज्या होत्या त्या मला असं वाटतं की करता येतात. त्यामुळे थोडीशी तारांबळ जरूर व्हायची. मला आठवतं की अभिषेकी बुवांचं त्यावेळेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव, साधारण इंजिनिअरिंगच्या परीक्षा त्याच सुमारास येतात, तर मला तेव्हा सवाई गंधर्व संगीत महोत्सव रात्रभर चालायचा आणि अभिषेकी बुवांचं आमच्या गाणं शेवटचं असायचं, तर मी तेव्हा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड सर्किट्स वगैरे पुस्तक घेऊन ग्रीन रूम मध्ये वाचतोय आणि मग बुवांचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथनच VIT ला एक्झाम द्यायला असं केलेलं आहे. आठवते, थोडीशी धावपळ होते पण मला इंजिनिअरिंग मनापासून आवडायचंय. म्हणजे त्यातलं डिझाईन असेल किंवा ड्रॉइंग असेल, काही ज्या ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते, देर इज अ लॉट ऑफ, म्हणजे इंजिनिअरिंग असो सायन्स इन जनरल, वी आर ट्राईंग टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स ज्याचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो. त्यामुळे मला त्या द सी इम्पॅक्ट, जसं गाण्यामध्ये एखादी गोष्ट तुम्ही साधत असताना तुम्हाला झालेला आनंद तुम्हाला प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती दिसतो, तसंच मला असं वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये एखादं आपण लिहिलेलं ऍप जेव्हा लोकांच्या उपयोगाचं होऊन त्यांचं आयुष्य खूप सोपं करतं ना, त्याच्यात मला खूप त्याच्यामध्ये कुठेतरी ग्रेटफुलनेस वाटतो, त्या टू बी एबल टू फॅसिलिटेट अँड ऑप्टिमाइज लाईफ ऑफ ह्युमॅनिटी इन जनरल. त्यामुळे मला दोन्ही आवडायचं, त्यामुळे ह्याच्यातून त्याच्यात जाताना कधी कधी त्रास व्हायचा, झालं सांभाळलं. असे म्हटले जाते की शास्त्रीय संगीतात गणित हे अत्यावश्यक असते, अशा वेळी इंजिनिअरिंग मधल्या शिकलेल्या कन्सेप्टचा तुम्हाला कसा आणि किती फायदा झाला? साधारण इंजिनिअरिंगचा ड्रॉइंगचं असाइनमेंट देताना जेवढा
गाणं गाण्याचा उपयोग झाला तेवढा मॅथमॅटिक्सच्या गाण्यामध्ये उपयोग झाला. तसं म्हणजे ऑफकोर्स मॅथमॅटिक्सचा गाण्यामध्ये समावेश नक्की आहे, पण तो थोडासा त्याची जी ऑब्जेक्टिव्ह मॅथमॅटिक्स असतं ना ते थोडस शिथिल आणि ते थोडस म्हणजे दोन गोष्टी मी इफ आय वर टू टेल यू इन स्लाइटली इंजिनिअरिंग टर्म्स. पहिल्यांदा ना रागाचे नियम असतात त्यामुळे एक फिल्टर आलं रागाचं. रागाचे नियम आपण थोडस अजून मागे जाऊयात. 12 स्वर 7 शुद्ध 5 विकृत आणि मग 22 श्रुती. मग आपण म्हणूया की 12 मेलॉडिक इंटरवल्स आहेत. तर 12 मेलॉडिक इंटरवल्स नंतर अमुक एक मेलॉडिक इंटरवल्सचा एक राग होतो. हा ते एक फिल्टर झालं. त्याच्या पुढे अजून एक फिल्टर असतं. त्या फिल्टरमध्ये त्याचं स्ट्रक्चरिंग असतं, म्हणजे वरती जाताना एक खालती जाताना एक. हा ते स्ट्रक्चर झाल्यानंतर त्या फिल्टरच्या मधनं पुढे गेल्यानंतर समजा आपण समजूयात 7 स्वर आहेत. त्या 7 स्वरामध्ये त्या रागां प्रत्येक रागानुसार त्या 7 स्वरांमधले प्रत्येक स्वराचा रोल वेगळा असतो. विशेषतः एक स्वर सर्वात जास्त कामगिरी करतो, त्याच्यानंतर दुसरा स्वर वादी आणि संवादी या स्वरूपात आणि बाकीचे जास्त ते अनुवादी स्वरांच्या स्वरूपात. तर हा एक फिल्टर झाला. ह्याच्यानंतर परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन मधनं इम्प्रोवायझेशन पॉसिबिलिटीज निर्माण होतात. तो एक फिल्टर झाला. पण ह्या सगळ्यांच्या नंतरचं एक आता ताल जर आपण म्हणलो तर त्या तालचं एक मीटर असतं. 16 मात्राचं आपण ठरवलं की 3 तालाचं मीटर आहे, तर त्या 3 तालाच्या मीटरमध्ये बंदिशीप्रमाणे माझी सम कुठे येते, मला उडी कुठे मारायची, तर त्याच्याप्रमाणे एक अंतर तुम्हाला मिळतं, एक माप मिळतं. 10 मात्र्यानंतर मला बंदिशीचा मुकडा असेल तर 10 अधिक 16 अधिक 16 अधिक 16 जितक्या वेळेला तुम्हाला गायचे तितक्या वेळेला. तर त्याचं असं चक्र 6N+10 असं आपण सुनूया. त्याचा असा एक फॉर्म्युला साधा होतो. तर 16N+10 असं जर फॉर्म्युला झाला तर तो किती वेळा इटरेट करता येईल. पण त्याच्यातनं परम्युटेशन कॉम्बिनेशन होत असताना त्याच्या पुढे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं ठरतं ते एस्थेटिक्सचं फिल्टर असतं. आणि आता हे एस्थेटिक्सचं फिल्टर जिथे असतं ना तिथे मॅथमॅटिक्सचं आपलं एक काय म्हणतात आकलन असलेलं डोकं थोडस त्याला शांत करून एस्थेटिक्समुळे असर आणि एंगेज, मला असं वाटतं की प्रायमरी फंक्शन ऑफ द आर्ट इज टू एंगेज, तर ते एंगेज करण्यासाठी एस्थेटिक्स फिल्टर वापरायला लागतं. आणि त्या एस्थेटिक्स फिल्टरला अनफॉर्च्युनेटली काही फॉर्म्युला नाही. एक काही मेट्रिक्स ठरलेले असतात, थोकताळे ठरलेले असतात, पण अनलेस यू सरेंडर अँड सबमर्ज इन दॅट मोमेंट ते एस्थेटिक्स वरती येत नाहीत. तर तिथपर्यंत करतो आपला मी थोडासा मॅथ चौकडी. महेशजी, साधारणपणे असं म्हटलं जातं की संगीताच्या शिक्षणाची लहानपणापासूनच सुरुवात केली तरच पुढे जातं, पुढे जाता येतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच अशी काही वयोमर्यादा असते का संगीता शिक्षणाला? ऍडव्हान्टेज नक्कीच असतो. आता काळ बदलतोय. पहिल्या वर्षीच IIT ची परीक्षा करायला लागते, परीक्षेची तयारी करायला लागतात लोक. मला आठवतंय आमच्या 10वीपासूनच थोडे थोडे क्लासेस घ्यायला लागतात, किंवा IIT तली मुलं 3र्या वर्षापासूनच ऍप्लिकेशन कोणाला करायचंय त्याच्या दृष्टीने काय करायचंय, जर बाहेर गावी जायचं असेल तर शॉर्टलिस्टिंग वगैरे 3र्याच वर्षात करायला लागतात. तर त्याप्रमाणे ऍडव्हान्टेज नक्की असतो लहानपणापासून करण्याचा. त्याचे 2-3 कारण आहेत प्रमुख. एक जर आपण पाहिलं तर बालावस्थेत आपण जितकं शिकतो, जितकं नॅचरली आपल्याकडे शिकण्याची क्षमता असती ती तितकी प्रौढावस्थेत नसते. मी आता 4थीत असलेला तू एका दिवसाला नवीन शब्द किती शिकायचंस आणि आता कितव्या वर्षाला आहेस तू IIT च्या? आता मी सेकंड इयरला आहे IIT. हा, तर सेकंड इयरला असताना तुला नवीन शब्द रोज किती शिकतोस ह्याचं जरी आपण कंपॅरिझन केलं तर तुला लक्षात येईल की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्या स्पंजाची स्पॉन्ज केपेबिलिटी जास्ती असते. तर देर आर सम ऍडव्हान्टेजेस. पण ॲज आय सेड प्रमुख कारण संगीताचं मगाशी जर तू प्रश्न विचारलास तेव्हा की
ऍबस्ट्रॅक्ट आणि स्पोकनच्या मध्ये एक लाईन असती, त्या लाईन वरचा जो आनंद असतो ना, म्हणजे शब्द रनवे सारखे वापरायचे असतात त्याच्यात, आणि टेक ऑफ केल्यानंतर तिथे शब्द उरत नाही, नुसतं एक कुठलं तरी संगीताचं वलय उरतं असं शास्त्रीय संगीत असतं. तर तिथे असतानाचा जो आनंद असतो तो घ्यायला वयाची मर्यादा मला वाटत नाही. जर तुम्हाला सूर्यास्त किंवा सूर्योदयातला आनंद मिळत असेल, जर तुम्हाला पक्वान्नातला चवीतला आनंद मिळत असेल, किंवा सुंदर एखाद्या पेंटिंग मधला आनंद घेता येत असेल, तर तो आनंद घ्यायचा आणि तो आनंद चांगल्या पद्धतीने व्यक्त करायचा प्रयत्न करण्यासाठी मला असं वाटतं की कुठलंही वय नसावं. हसायचं रडायचं जसं वय नसतं तसं संगीत शिकण्याचं वय नसावं. महेशजी, सूरनवा ध्यासनवा या लोकप्रिय संगीत कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत असताना तुम्हाला आलेला एखादा अनुभव आमच्या बरोबर शेअर कराल? एखादा नेमका कसला अनुभव शेअर करू? मला ना खूप मजा आली, कारण परीक्षण, मला अजूनही वाटतं की परीक्षण करण्याला एक, मी आता टीव्हीवरच सोडून द्या की, पण परीक्षण करणं ना एक सर्वांगानी ज्याचा विकास झालेला, म्हणजे माझ्या मनामध्ये जे म्हणजे परीक्षण कोण करू शकतात तर पंडित लोक करू शकतात, ज्यांचं खूप जास्ती अभ्यास झालेला आहे, खूप जग फिरून झालेला आहे, साहित्याचा, गाण्याचा, कलेचा, तसंच सोशल लाईफचा, अँथ्रोपॉलॉजी सगळ्याचा जेव्हा तुम्हाला अभ्यास करता येतो तेव्हा तुम्हाला, मला असं वाटतं की परीक्षक चांगलं होता येतं. आनंद वाटतो मला की मला सूरनवा ध्यासनवामध्ये परीक्षक म्हणून बोलवण्यात आलं. मी तिथे जातो ना तो खरं म्हणजे परीक्षकाच्या खुर्चीत बसून मला खूप शिकायला मिळतं म्हणून मी जातो. कारण एरवी कदाचित माझ्या आयफोनच्या प्लेलिस्ट वरती जी गाणी पोचणार नाहीत अशी गाणी मला तिथे ऐकायला मिळतात आणि समृद्ध होतो. थोडक्यात एखादं गाणं असं आहे की अरे वा हे मी ऐकलं नव्हतं, किंवा परीक्षण करण्याचं आहे म्हणून ते खूप जास्ती तुम्ही लक्ष देऊन त्याच्याकडे ऐकता, त्यामुळे ते लक्ष दिल्यानंतर काही गोष्टी नव्याने तुम्हाला आढळतात. अशा आणखीन एक जमेची बाजू म्हणजे आमच्याकडे काही वेळेला गेस्ट येतात, प्यारे भाई आले होते, बाळासाहेब मंगेशकर आले होते, आशाताई आल्या होत्या, हरिहरनजी आले होते, अशी मंडळी जेव्हा गाण्यातली, ज्या मंडळीला आपण फक्त त्यांच्या गाण्यातनं अनुभवलं आहे त्या मंडळींसोबत तुम्ही त्यांच्याबरोबर दिवस पूर्ण घालवायला लागतो, मला असं वाटतं की हे सगळे हायलाइट्स असावेत कदाचित. महेशजी, कार्यक्रम बघताना तुमच्या कमेंट्स आम्ही बारकाईने ऐकायचो, तुम्ही हे भाषेवरील प्रभुत्व कसं मिळवत होतो? खरं काय अगदी प्रांजळपणे सांगायचं तर मला इतकं मराठी ह्याच्या पूर्वी कधी बोलायलाच लागलं नव्हतं. कारण मित्र सगळे समवयस्क होते, माझं इंग्रजी माध्यमातनं शिक्षण झालं होतं, त्यामुळे बोली भाषा तेव्हा आपण मराठी अधिक इंग्लिश काय म्हणतात त्याला, मिंग्लिश असं म्हणूयात आपण, तर ती भाषा होती. पण मला आठवतंय अभिषेकी बुवांकडे मी गाणं जेव्हा शिकायला जायचो तेव्हा त्यांना पेपर वाचून दाखवायचो आणि तो मराठीत नव्हता, तर मला असं वाटतं की तेव्हा माझं डिक्शन किंवा अडखळायचो खूप मी, मग त्यांनी त्या शब्दांचं सुट्टे करून सांगितले. एका बाजूला ते, दुसऱ्या बाजूला गोंदवलेकर महाराजांच्या अभंगातनं मराठी भाषेचं जवळून मला असं वाटतं की बघायला मिळाली भाषा मला, पण ते कोडं मलाही असले. महेशजी, आम्ही तुमच्या आणि राहुल देशपांडे सरांच्या मैत्रीबद्दल बरेच ऐकून आहोत, तसेच तुमची आणि अवधूत गुप्ते यांची गट्टी सुद्धा छान जमली होती सूरनवा ध्यासनवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर मैत्री, ही मैत्री कशी जपावी आणि आता जी आमच्या आयुष्यात होणारी मैत्री आहे
ही आम्हाला आयुष्यभर टिकेल. तर तुम्हाला मैत्री म्हणजे नक्की काय वाटत? मैत्री म्हणजे एक विसावा असतो. काय झालंय ना, आजकालचं तर जग आणखीनच ट्रान्झॅक्शनल झालंय, तर त्या ट्रान्झॅक्शनच्या पलीकडचा जो विसावा असतो ना, तो तुम्हाला एकतर तुमच्या हॉबीज मधनं मिळतो किंवा तुमच्या मित्रांसोबत मिळतो. प्रिटेन्शन करायला लागत नाही, तुम्ही जे असता ते असता, अत्यंत आरामात आपले विचार न फिल्टर करता एखाद्या व्यक्तीसमोर ब्रेनस्टॉर्मिंग सेशन जर कोणासोबत करता आला, नॉन टॉपिकल ब्रेनस्टॉर्मिंग सेशन, आय एम जस्ट गोइंग टू, किंवा आपण काय म्हणतो की काय नो फिल्टर. मला आठवतंय मुंबईमध्ये एक कार्यक्रम होता आणि राहुल आणि मी त्या कार्यक्रमामध्ये होतो, तर त्याच्यानंतर आम्ही मुद्दाम एक दिवस राहिलो मुंबईत त्याच हॉटेलमध्ये आणि सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या त्यांनी. मी एक फक्त आम्हाला करायला लागली, ते आम्ही अर्धा तास बाजूच्या कोचावर बसून केले, त्याच्यानंतर दिवसभर गप्पा मारल्या. तसंच सुबोधशी माझी खूप चांगली मैत्री आहे. अलीकडच्या ह्याच्यामध्ये तोही खूप व्यस्त असतो, माझंही ट्रॅव्हल खूप होतं, त्यामुळे आम्हाला असं बसून गप्पा मारायला मिळत नाही. तर युजली आम्ही ट्रॅव्हल एकत्र करतो. तो कधी पुण्याहून मुंबईला जाणार असेल तर मुद्दामून त्याच्यावर भर एकत्र जाऊन, किंवा आता अमेरिकेत तो आला होता तेव्हा 4 दिवस मुद्दाम माझ्याकडे राहायला होता, त्यावेळेला बॉन्डिंग झालं. अवधूत सोबत सुद्धा सेट्सवरती असताना दिवसभर तुम्ही एकत्र असता, त्यामुळे फ्री फ्लोईंग होतं कुठेही ना मैत्री. मला असं वाटतं की मैत्री म्हणजे काय, एक पारदर्शक पद्धतीनं आपले विचार एखाद्या दर्पणासमोर मांडता यावे असं जर वाटलं तर ते दर्पण म्हणजे मैत्री असावे. अरे वा महेशजी, तुम्हाला भारतीय शास्त्रीय संगीताच्या भविष्याबद्दल काय वाटतं, म्हणजे किती स्पार्क्स दिसत आहेत तुम्हाला सध्या? काजवे का? चांगलंय, उत्तमच आहे. शास्त्रीय संगीत हिमालय पर्वतासारखं आहे, म्हणजे प्रलय येतात, वेगळा काळ येतो, सगळ्या गोष्टी येतात, पण तो हिमालय जसा आढळत राहतो तसं माझ्या अंदाजाने शास्त्रीय संगीत त्याचं जे स्थान आहे ते आढळ आहे. मला खूप युवा पिढी बद्दल खूप अप्रूप वाटत याबद्दल. आता बघा, मी मला जेव्हा ईमेल तुमच्याकडनं, एवढ्या मोठ्या लोकांनी जिथे दलाई लामा येऊन गेले तुमच्या इकडे, तर तिथे एखाद्या तरुण होतकरू अशा शास्त्रीय संगीत गाणाऱ्याला तुम्ही बोलवताय, याचा अर्थ शास्त्रीय संगीताचं काहीतरी स्थान असेल म्हणूनच बोलवलं असेल. आता कट्यारच्या काळानंतर पुन्हा एकदा तरुण पिढीला, पूर्वी जर शास्त्रीय संगीताच्या मैफली तुम्ही जाऊन बसा तर तुम्हाला लक्षात येईल की 85% वर्ग हा प्रौढ असायचा किंवा वृद्ध म्हणूयात आपण, अबाव 50-60 अशी लोक जास्त असायचे त्याच्यामध्ये. पण आता माझ्या कार्यक्रमाला जर आला तर तो रेशिओ ऑलमोस्ट उलटा झालाय. खूप तरुण मंडळी, यंग प्रोफेशनल स्टुडंट्स, म्हणजे ऑफकोर्स प्रौढ वर्ग पण आहे, पण हा जो तरुण वर्ग आहे, आणि मी का सारखं तरुण वर्गाबद्दल बोलतोय, कारण जर माझं गाणं, आणि माझं गाणं म्हणजे मी एक प्रातिनिधिक स्वरूपात म्हणतोय शास्त्रीय संगीताच्या, जर माझं गाणं एका 12 वर्षाच्या मुलाला आवडलं आणि इतकं आवडलं की तो म्हणेल की आता मी याच्याशिवाय आयुष्यभर जगू शकत नाही, तर तो त्याच्या पूर्ण आयुष्यभर ते गाणं माझं पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे माझ्या गाण्याला एक साधारण 50-60 वर्षाचं लीज मिळालंय नवीन. कारण गाणं तुमचं कितीही सकस असो, कितीही तुम्हाला पदव्या अवॉर्ड मिळो, जर पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही ते रुजवू शकला नाहीत ना, तर ते पदक फक्त भिंतीवरच राहतात. जर गाणं तुमचं पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला त्या युवा पिढी सोबत काम करायला लागतं, दोन पायऱ्या खाली जायला लागतात, मग त्या
त्यांना हात देऊन एक पायरी वरती न्यायला लागतं, मग दोन पायरी असं करत 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 करत. आणि आय थिंक मागच्या 5-6 वर्षी जे काय एक्सपेरिमेंट करतोय त्यातनं निश्चितच मला खूप प्रॉमिसिंग वाटली. महेशजी, प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर आपण लाईव्ह कॉन्सर्ट्स केले आहेत, त्यातील एखादी आठवण आम्हाला सांगू इच्छिता? हो, झाकीरजींबरोबर कार्यक्रम करणं ना, मी त्याच्यासाठी कार्यक्रम म्हणजे तो प्रेक्षकांकरता कार्यक्रम असतो, माझ्यासाठी तो एक संगीत वर्गच असतो. कारण इतक्या मोठ्या माणसाबरोबर आपल्याला आपलं संगीत मिसळून एकत्रित संयक्तिक एक संगीत दर्शन करता यावं याच्या इतकं मोठं भाग्य नाही. कारण मी ना अगदी लहान होतो तेव्हा मला असं दगडूशेठ गणपती महोत्सवाचे पूर्वी गोळीबार मैदान का ते फटाके विकायचे त्या मैदानावरती एक मोठा महोत्सव झाला होता रोज वेगवेगळ्या लोकांची गाणी. तर त्याच्यात मला आठवत अब्बाजी झाकीरजी फजलजी आणि तौफिकजी असे सगळ्यांचं, तौफिकजी नव्हते हे दोघं जण होते, त्यांची तिगलबंदी होती. आणि मी अगदी लहान होतो तेव्हापासून मला असं ते हिप्नोटाइज झाल्यासारखं, म्हणजे आता आय एम नॉट एन एक्सेप्शन सगळ्यांनाच, तर त्या माणसाला आपल्याला भेटता यावं, त्यांना आपलं गाणं ऐकवता यावं, त्यापुढे जाऊन त्यांच्या सोबत एकत्र गाणं निर्माण करावं, संगीताची उत्पत्ती एकाच पद्धतीने त्यांच्यासोबत, खूप मोठं भाग्याचं कारण. आणि त्यांचं इतका मोठा आवाक आहे ना, इतकं विस्तार आहे त्यांच्या कलेचा, कारण त्यांनी भारतातल्या लहान लहान खेड्यापासनं जगातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या लोकांसमोर गाणं केलं, त्यामुळे त्यांच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्स कायम मी भेटलो. आता आम्ही या गांधी जयंतीच्या निमित्ताने एकत्र एक रेकॉर्डिंग केलं होतं, कायम त्यांच्याकडनं काही ना काहीतरी तुमच्या स्ट्रगल पिरियड कसा होता, तेव्हा चॅलेंजेस काय होते, ते कसे तुम्ही पुढे केले, किंवा आत्ताच्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये तुमचं काय मत आहे, या गोष्टींमधनं खूप खूप शिकायला मिळतं. जॉर्ज ब्रुक्स बद्दल बोलाल तर पंडित प्राणनाथ म्हणून आपल्याकडे खूप मोठे गाणारे होऊन गेले, किराणा घराणे अब्दुल वाहिद खासाहेबांचे ते शिष्य होते. त्या प्राणनाथ काही वर्ष बर्कलीला शिकवायला होते, आधी न्यूयॉर्कला होते म्हणून बर्कलीला शिकवायला होतं, त्यावेळेला जॉर्जी त्यांच्याकडे हिंदुस्थानी संगीत शिकलेले, त्यामुळे आणि ते जॅझ म्युझिकमध्ये त्यांचं पांडित्य आहे, तर त्यामुळे दोन वेगवेगळ्या छटा एकत्र आल्यानंतर संगीत कसं होऊ शकतं आणि त्याच्यात गुंजाईश पॉसिबिलिटीज काय येऊ शकतात ह्या जॉर्जींसोबत बोलताना मला कायम आढळत असतात. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर पण तसंच त्रिलोक गुरुटू जे आहेत वर्ल्ड पर्कशनिस्ट हॅम्बर्गला राहतात, ते खूप मोठा मग त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं, त्यांचं खूप अभ्यास तबला तर शिकलेलेच आहेत ते, पण ते आता वर्ल्ड पर्कशनिस्ट म्हणून काम करतात जास्त, त्यांच्याशी काही देवाणघेवाण काही रेकॉर्डिंग मधनं ह्यातलं हे आहे असं कायम सांगतात. त्यामुळे ह्या मोठ्या लोकांकडनं तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन आणि नॉलेज शेअरिंगच करत नसता तर एक काळ जो त्यांनी अनुभवलाय आणि जो आपल्याला अनुभवता येत नाही त्याचं कुठेतरी दर्शन होत असतं तुम्हाला. कट्यार काळजात घुसली या नाटकात आपण सदाशिव म्हणून काम केलं, तर त्यावेळेला एखादा घडलेला किस्सा आम्हाला सांगा ना. त्यावेळेला अनेक किस्से घडले होते, माझी आणि राहुलची दोघांची पहिलीच वेळ होती ऍक्टिंग करायची. आणि अगदी खरं सांगायचं तर कट्यार मला एरवी कोणी म्हणलं असतं की तू ऍक्टिंग करशील का नाटकात तर अजिबातच केली नसती. एक तर संगीत नाटक होतं आणि दुसरं कट्यार होतं, त्यामुळे मला असं वाटलं की हा खूप मोठा आपल्याला मौका आहे एक तर काहीतरी चांगलं करायचा आणि पुन्हा ती नाट्यसृष्टी जी एका पद्धतीचं रिसरेक्शन झालं तेव्हा पण ना असंच झालं सगळं. हे मी जे कट्यार फिल्म बद्दल म्हणतोय त्याच सगळ्या गोष्टी
थोड्या कमी प्रमाणात पण त्याच पद्धतीने एनर्जाइज व्हायला लागल्या. त्याची तालीम आम्ही 2 महिने मुंबईमध्ये राहून त्याची तालीम केली होती. मी आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट टीचिंग. माझे विद्यार्थी अमेरिकेमध्ये आहेत ते पण मी शिकवतो. का? कारण शिकवता शिकवता जे प्रश्न येतात ना त्या प्रश्नांचं उत्तर देण्याकरता जो विचार केला जातो त्यामध्ये तुम्ही खूप शिकता. मग तर मी रोज सकाळी 4:30-5 वाजता उठून आधी 5:30 ते 9:30 शिकवायचो. त्याच्यानंतर खाली हॉल असायचा, तिकडे आम्ही यशवंत नाट्यगृहाचा हॉलमध्ये तालीम करायचो. मग तिथे काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे मागून ठेवला असायचा, तो खायचो. त्यात असे 2 महिने मग संध्याकाळी गाण्याची तालीम असायची, दिवसभर आमची ऍक्टिंगची तालीम असायची. त्यामुळे ते 2-3 जे महिने मिळाले, मग सुबोध त्याचं डिरेक्शन करत होता तेव्हा, ते पहिलं सुबोधचं डिरेक्शन होतं. मग त्याच्या शूटिंगच्या सेट्सवरती त्याच्याबरोबर जायचो. मग 2 शॉटच्या मध्ये तो असं कॅरेक्टर स्केच कसा आहे, सदाशिव कोण वाटतो तुला, म्हणलं मला असं तो सचिन तेंडुलकर सारखा वाटतो का, तो अदरवाइज एकदम कुठून रस्त्यावरनं दिसला आणि एखाद्याला माहित नसलं कोणतरी काय छोटासा. पण गायला लागल्यानंतर त्याच्या हातात जेव्हा बॅट होते तेव्हा तो 5 फुटाचा सचिन तेंडुलकर 100 फुटाचा एक मोठ काहीतरी एक घेऊन उभा आहे असं दिसतो. तसं मला असं वाटतं की तो सदाशिव जेव्हा गातो तेव्हा तो मोठा होतो, एरवी तो खूप शांत असतो. असं कॅरेक्टर प्रयोगातले काही गंमतशीर किस्से झालेत. एक किस्सा पटकन आठवला म्हणून सांगतो. एक पेशवाई ढब्बू असे एक त्याच्यात हे आहे की लहानपणी दिलेली सदाशिवनी गुरुजींना गुरुदक्षिणा जी असते ती त्याला बऱ्याच कालांतरानंतर त्याच ग्रंथामध्ये ढब्बू दिसतो, ज्याच्यावरून त्याला लक्षात येतं की पंडितजींना माझी आठवण आहे, त्यांनी खरंच मला आपलं शिष्य मानलंय वगैरे. तर ते करत असताना प्रयोग चालू होता तेव्हा हा ग्रंथ जो होता तो ठेवताना त्यातला डब्बू पडला आणि तो गुड 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 करून त्या कोपऱ्यात गेला. आणि त्याच्यानंतर आमच्या रागमालाचा सिक्वेन्स होता आणि त्या रागमालाचं ब्लॉकिंग होतं की पहिल्यांदा सदाशिव खाली बसणार, झरीना इकडे, उमा तिकडे, मग पुढच्या ह्याच्या वेळेला सदाशिव तिकडे, झरीना इकडे, उमा तिकडे. आणि ते सगळं ब्लॉकिंग सोडून झरीना आणि उमा असे बघतात की प्रत्येक झालं की पाऊल करून थोडं डावीकडे जायचो, एक दुसरं झालं की पाऊल करून. हळूहळू मी सेकंडलाच गाण्यापर्यंत त्या डब्बू पर्यंत पोहोचलो. तिहाईच्या वेळेला तो डब्बू घेतला, खिशात घातला, ब्लॅकआउटच्या वेळेला उजवीकडे, कारण पुढच्या सीन मध्ये त्या डब्ब्यूचा रेफरन्स होता. मी आता जो म्हणलं हा पेशवाई डब्बू म्हणजे पंडितजींना माझी कल्पना. असे बिहाइंड द सीन्स बऱ्याच धमाल झाले. खूपच गमतीशीर किस्सा होता. महेशजी, शास्त्रीय संगीताला दाद कशी द्यावी, म्हणजे ऐकताना नक्की कुठे लक्ष द्यावं किंवा नक्की त्याचा कसा हे घ्यावा? मी खरं सांगू का, दाद कशी असते ती जांभई सारखी असते, खूप नैसर्गिक असते. किंवा पोट भरल्यानंतर आपण पावती देतो ना, ते त्याचं काही तसं शास्त्र नसतं. त्यामुळे दाद कशी द्यावी माहितीये की दाद देण्याचा प्रयत्न न करता गाण्याच्या रंजनाचा आपण एक भाग झालो तर त्या रसायनातनं आपल्या परे आपसुक जेव्हा एखादा प्रतिसाद आपल्याला उमटतो ना त्याला दाद म्हणतात. गाणं कसं ऐकावं विचाराल तर त्याच्यासाठी काही कदाचित गोष्टी असतील. पण दाद कशी द्यावी तर एकतर मन मोकळेपणाने द्यावी दाद. प्रत्येक कलाकार त्याच्या परीनी तो आपला जीव ओतून प्रत्येक मैफलीमध्ये खूप काय म्हणतात त्याला ट्रान्सपरंट पद्धतीनं आपल्या भावना लोकांसमोर व्यक्त करत असतो त्या रागाच्या दायऱ्यामध्ये. तर जर समोरचा माणूस इतका उत्कटपणे एखादी गोष्ट करत असेल तर आपण असं बसून अशी दाद देण्यापेक्षा आ हा हा अशी दाद द्यावी आणि ती तशीच देतात बघा. त्यामुळे ती जी स्पॉन्टेनिटी असते त्या स्पॉन्टेनिटीला एक स्पॉन्टेनिटीचा रिस्पॉन्स जो असतो त्याला दाद म्हणतात. आमिर खान साहेबांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की नगमा वो है जो रूह से निकले और दिल तक छुए, दिल से निकले और रूह तक छुए. त्यामुळे ते तुम्हाला आतमध्ये लागल्यानंतर आ हा जो काय रिस्पॉन्स येतो ती खरी दाद आहे. त्याचं बरोबर दाद आणि चुकीची दाद असं काही नसतं.
बदलणाऱ्या काळाबरोबर संगीतात पण काही बदल व्हावे असं तुम्हाला वाटतं का, जे चालत आलंय तसंच पुढे जात राहावं? नाही, शक्यच नाही ते. बदल व्हावे किंवा न व्हावे हे तुमच्या माझ्या हातात नाही, ते बदल होणार. तसं नसतं तर मग ध्रुपद नंतर ख्याल संगीत आलं नसतं, त्याच्या आधी सुद्धा प्रबंध गायनात ध्रुपद आलं नसतं, मग त्याच्यानंतर टुमरी दादरा, त्याच्यानंतर आता नवीन जो 3 सेकंद व्ह्यूजचा काळ आहे तुमचा टिकटॉकचे किती असतं, 6 सेकंदाचे व्हिडिओ, त्यात जर टिकायचं असेल तर विचार नक्की करायला लागणार. मी त्याला कालाय तस्मै नमः असं म्हणतात. जर भवताल बदलत असेल, माणसाच्या संवेदना बदलत असतील, तर संवेदनांना व्यक्त जे करतं त्याला संगीत म्हणतात. शास्त्रीय संगीतातल्या रागांमध्ये तुम्ही काही भेसळ करण्याची गरज नाहीये, त्याचं मर्म न बिघडता ती प्रस्तुत करण्याच्या पद्धतींमध्ये एक्सपेरिमेंट्स होणार. महेशजी, एखाद नवीन गायक असेल त्याला तुमचा काय सल्ला राहील? खूप रियाज करत झाले. महेशजी, कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सर्वांना भावलेलं गाणं म्हणजे अरुणी किरणी, त्यातील 2 ओळी तुम्ही आम्हाला सादर कराव्यात, आमच्या समोर सादर कराव्यात अशी विनंती. अरे असं कसं, एक मिनिट थांबा. सध्या मी तिकडे ये माझ्याकडे तंबोरा, पण हा तंबोरा जास्त जवळ आहे. एक सेकंड ना, आता 2 ओळी म्हणतो. हो, ती जशी आमची जी वाद्य असतात ना कलाकारांची, ते त्यांचे अलंकार असतात. जशी नवरी मुलगी नटल्यानंतर जशी दिसावी तशी आम्ही लोक आमच्या वाद्य संगतकारांबरोबर दिसतो, ते नाही आहे त्यामुळे सध्या पंचायत होती. पण तरी सुद्धा एक जेव्हा मेकअप नसताना आपण एखादं फिल्टर वापरून मेकअपचं काम करतो ना, तसं मी आता एक ऍप वापरून माझ्या वादकांचं काम करणार आहे. एक सेकंड, ह्याच्यात थोडस काहीतरी ग्लिच येतो आहे. खूपच काय ऐकतच तुमचं गाणं राहावं असं वाटतं. मध्येही सूर्यनवा ध्यास नावावर तुम्ही गायलेलं कानडा राजा पंढरीचं हे गाणं मी असं लूप वर ऐकतो. फार फार छान तुम्ही गाता. आता मगाशी म्हणालास ना शास्त्रीय संगीताचं भविष्य काय, तर आता तुझं वय काय आहे? 19. 19 वर्षाचा मुलगा जर शास्त्रीय संगीताच्या आधारावरती असलेलं जर एखादं अभंग गात असेल तर शास्त्रीय संगीताचं भविष्य उज्ज्वलच असणार. महेशजी, आता आपण काही प्रश्न ऑडियन्स कडनं घेऊया. माऊली इंगोले यांचा प्रश्न आहे, तुम्हाला अभंग गाताना जास्त मजा काय येते, त्याचबरोबर आम्हाला सुद्धा अभंग ऐकताना मजा येते. अभंग जास्त मजा, हा कदाचित मला ना देवाच्या गोष्टींमध्ये कुठेतरी जास्त कनेक्शन होतं, आणि अभंग मी खूप लहानपणापासून गातोय, त्यामुळे त्या अभंग गात असताना मी माझं पूर्ण बालपण गात असतो, त्यामुळे मला ते आय कॅन बी व्हेरी व्हल्नरेबल, मोर व्हल्नरेबल दॅन अदरवाईज. आपल्याकडे सुश्रुत रानडे यांच्याकडनं एक प्रश्न आहे, भारतीय तरुण इंडियन क्लासिकल म्युझिक पासून परावृत्त होऊन वेस्टर्न कडे खूप आकर्षित होतोय, युवकांना लता दिदींसारख्या महात्म्यांबद्दल माहीत नसतं पण वेस्टर्नच्या एखाद्या रॅपरची आयडिया असते,
अशा युवकांना इंडियन क्लासिकल कडे कसे अट्रॅक्ट कराल? पहिलं तर प्रत्येक युवकाने लता दीदींचं गाणं जसं ते रॅपरची गाणी स्टोरीज करून शेअर करतात ना इंस्टाग्रामवरती, तशी सगळी शास्त्रीय संगीतकारांची गाणी शेअर करायला हवीत. कारण काय ना, दिस इज अ मुव्हमेंट, इट्स अ मिशन. एका माणसाची दोन माणसांनी करून होत नाही. कारण आम्ही गाणारे कधी गाऊ? जोपर्यंत तुम्ही ऐकाल तोपर्यंत, नाहीतर गाणार कोणासमोर? बरोबर आहे. एक मला, मी पूर्ण सहमत नाहीये की शास्त्रीय संगीताकडे पुढचा वर्ग नाहीये. मी बऱ्यापैकी ट्रॅव्हल केलंय, प्रत्येक ठिकाणी जिथे गाणं झालंय तिथे प्रतिसाद उत्तमच मिळालाय. पण देर इज अ लॉट मोर टू बी डिझायर्ड. बरोबर आहे, वेस्टर्न लोकांचं जे हे होतं ना, नॅचरली कसं आहे की आपल्याला वी हॅव टू हॅव अ कन्सॉलिडेटेड अप्रोच. आपल्याकडे एक शास्त्रीय संगीताची रेडिओ स्टेशन पाहिजे, शास्त्रीय संगीताचं हे स्टेशन पाहिजे, टीव्ही स्टेशन हवे, केबलचं एक चॅनल पाहिजे, शास्त्रीय संगीताचं कुठेतरी ऑनलाईन रिपॉझिटरी असलेला एखादा फोरम असायला पाहिजे. शास्त्रीय संगीताची कूल पद्धतीने आपल्या टिकटॉक आणि ह्याच्यावरती शेअर करता येतील अशा काही कल्पना पाहिजे. त्या सगळ्या आता तुम्ही इंजिनियर आहात सगळे, सुश्रुत मला तुमच्या आय आय टीतलाच आहे का माहिती नाही, पण तुम्ही सगळे इंजिनिअरिंग मंडळी आहात, तर तुम्ही याच्यावरती कुठली तरी शक्कल लढवली पाहिजे की कुठल्या पद्धतीने करता येईल. आणि त्यापैकी काही तुम्हाला कल्पना असतील तर मला जरूर सांगा, ते आपल्याला काही त्यातनं करता आलं तर आनंदाने करीन मी. पुढचा प्रश्न ओंकार रहाटकर यांच्याकडनं आहे. मराठी म्युझिक इंडस्ट्री बद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठी अल्बम किंवा चित्रपटातील गाणे तुमच्या मते हिट का एवढी होत नाही? काय ना, मला असं म्हणजे इतकी हिट होत नाही हा मला साधारण हे कळाल नाही अर्थ. मला आवडतात, म्हणजे चांगलं आणि वाईट सगळीकडे असतं, तसंच मराठी संगीतामध्ये आहे, फिल्म संगीतामध्ये आहे, ज्या चांगल्या गोष्टी असतं. आता हिट का होत नाहीत हा खरा प्रश्न प्रेक्षकांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना. प्रत्येक गाणारा कुठलंही गाणं करत असताना ते फेल व्हावं म्हणून करत नसतो ना, ते गाणं सक्सेसफुल व्हावं म्हणूनच करत असतो. तरी सुद्धा ह्याचा विस्तार करा, कदाचित मला असं वाटतं की मराठी अभिमान थोडासा जास्त जर असला आपल्याला तर त्याचा उपयोग होईल. मराठी पण जर संगीतातनं दर्शवता आलं तर त्याचा उपयोग जास्त होईल. आणि विस्तार करायचा आहे आपल्याला, आपल्या मराठीचा विस्तार करायचा आहे, आपली मराठी हा आपला वारसा आहे हे कुठेतरी जर आपण मनाशी त्याचं गाठ बांधली तर मी मगाशी म्हणलं तर इट्स अ मिशन, इट्स अ मुव्हमेंट. त्या मुव्हमेंटमध्ये भागीदार सगळे झाल्यानंतरच ते सक्सेसफुल होतात. मगाशी म्हणालो तसं तुमच्या आवडीची जी मराठी गाणी आहेत ती करा शेअर तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरनं. आता अनफॉर्च्युनेटली रॅपर्सची किंवा अशीच जर करत असतील तर मग त्यात बिचाऱ्या आपल्या मराठी कलाकारांचा काय दोष. बरोबर आहे. महेशजी एक शेवटचा प्रश्न, नेटफ्लिक्स वगैरेच्या माध्यमातून टीव्ही सिरीजची प्रसिद्धी वाढत आहे, त्यामध्ये नाट्य संगीताला काय वाव आहे? हे खूपच पोर्टंट मीडियम आहे ऑन डिमांड, आणि मला असं वाटतं की पुढच्या काही काळामध्ये इट गोइंग टू बी अ डिफॉल्ट मीडियम फॉर एंटरटेनमेंट. नाट्यसंगीता करताच असं नाही, पण जनरली नवीन कलाकृती ज्याच्यामध्ये माझी इच्छा काय की एखादी म्युझिकल असावं, जसं वेस्टर्न मूवीज मध्ये लाला लँड आलं, शिकागो होतं, मुलान रूज आलं, नंतर ला मिझराब आलं, अशी जी म्युझिकल येतात ना, तसं मला एखादं म्युझिकल करायला आवडेल. तुमच्यातले कोणी त्याच्यात कोलॅबरेट करणारे असतील स्पेशलिस्ट तर मला लिहा, मला आवडेल करायला. पण इन जनरल नेटफ्लिक्स आणि इन जनरल ओटीटी प्लॅटफॉर्म्स वरती देर इज अ लॉट दॅट कॅन बी डन. महेशजी धन्यवाद, तुमचा हा मौल्यवान वेळ आमच्यासाठी तुम्ही दिला.
तुमचा खरंच आभारी आहे आणि ईएमएल आयआयटी मद्रास हे तुमच्या या निमित्ताने आभार मानतो. थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू थँक्यू.